तिथे कुनाचे चालेना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी पांडवाचा सहकारी राज्या हुनी केले दुरी आले देवाचिया मना तिथे कुनाचे चालेना तुका म्हणे उभेची रहा होईल ते सहज पहा आले देवाचिया मना तिथे कुनाचे चालेना विठ्ठल पोरांनो इथे बसा इथे बसा इथे पुढे या उठा पटकन खरगटा खरगट ते पोर मागचे या पुढे या पुढे उठा 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 अजून एकदम माझ्या पुढे या माझ्या समोर पाहिजे तुम्ही तुमचा काटा काढ लागतो तिथं बसली आणि गोष्टी करून राहिले कोणाला तोडण गालाला गाल असं पाहिजे समोर देवाचिया मना तिथे कोणाचे चालेना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाऱ्याचा चार चरणाचा छोटे खाणी अभंग आहे. या अभंगामध्ये वर्तमान कालामध्ये मनुष्य देहातल्या जीवाला मिळणाऱ्या दुःखापासून मुक्त करण्याकरता तुकाराम महाराज चिंतन सांगतात जे तुमच्या पुढे करायचं आहे. विठ्ठल तुमच्या गावामध्ये ज्या साधूंनी जिवंत समाधी घेतली असे श्री लक्ष्मण गिरीजी महाराज ज्यांच्या मंदिरामध्ये आम्ही गेलो दर्शन घेतलं फार जुनी साधू मंडळी त्या परंपरेतले हे महाराज आहेत. गजानन महाराजांच्या त्या परंपरेतली ही मंडळी आहे. त्यांनी समाधी घेतली त्यानिमित्ताने मागे सप्ताह झाला आणि यावर्षी रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने असं काहीतरी हा सप्ताहाचं नियोजन आहे. त्याकरता गायक मंडळी मृदंग वादक मंडळी सारी व्यवस्था सुंदर आहे. मंडप सुंदर आहे आणि स्पीकर वगैरे सारी व्यवस्था चांगली आहे. आमचे परमस्नेही आमचे गुरुबंधू श्री धनेश्वर महाराज ढोरे आमच्या संस्थेचे आहेत आळंदीच्या ते इथे आहेत. आमचे तिवारीजी गोंदापूरची मंडळी आणि आसपासच्या गावचे वारकरी अजिनी मंडळ ग्रामस्थ ज्या लोकांनी याकरता हस्ते परस्ते सहकार्य करतो सारा समाज गणेश महाराजांच्या चरणावर गिरी महाराजांच्या चरणावर लक्ष्मण गिरीच्या चरणावर नतमस्तक आहे. साधू जन्माला येतो गावाचा उद्धार होण्याकरता म्हणून साधूच्या संगती संगतीमध्ये साधूच्या जवळजवळ राहिलं पाहिजे. त्या निमित्ताने तुळशीला पाणी घालायचं त्या निमित्ताने वारी करायची त्या निमित्ताने एकादशी करायची त्या निमित्ताने व्रतवैकल्य करायचं असं शास्त्र सांगते. का येन केन प्रकारेन कृष्णे मन निवेदयेत कोणत्या का प्रकारानं होईना देवाच्या पायाच्या जवळजवळ राहिलं पाहिजे. पूजा करण्याच्या अगरबत्ती ओवाळण्याच्या देवाला दिवा लावण्याच्या आरती करण्याच्या हरिपाठा निमित्ताने देवाच्या जवळजवळ घुटमळत राहिलं पाहिजे. म्हणून जन्मापासून मरेपर्यंत आपल्या धर्मामध्ये जेवढे संस्कार होतात त्यामध्ये देव घातला जातो. शेवटी मनुष्य मरतो त्याला काय म्हणतात अंत्येष्टी. अंत्येष्टी म्हणजे काय इष्टी म्हणजे यज्ञ शेवटचा यज्ञ आहे म्हणून म्हणजे जन्मापासून सुरू झाला परमार्थ तर मरेपर्यंत. म्हणून साऱ्या आपल्या धर्मसंस्कारामध्ये साधूंनी परमार्थ घातला याचा सविस्तर विचार करायचा आहे. सुंदर चिंतन तुमच्या पुढे मांडायचं आहे. फक्त ज्या ज्या बाईनं लेकरं आणले असं नातू त्यांनी मागं बसा ते पहा बरं का मागे घ्या लेकरं. निक्षेप झाला नाही पाहिजे. दोन तास कीर्तन असते एवढे मोठे रुपये खर्च करता तुम्ही लवकर चॉकलेटला मनुष्य पैसे देत नाही ते माणसं लाखो लाख रुपये वर्गण देतात
त्यांच्या वर्गणीचं चित झालं पाहिजे म्हणून बोलतो. लेकरांचा राग नाही, बारक्या पोरांचा राग नाही, मी काही संन्याशी नाही लेकरांचा राग करी, परंतु तुमच्या पैशाचं चित झालं पाहिजे म्हणून मी बोलतो. नाही तर काय कीर्तन काय असते, चुकायला चुका आंबट चुका कीर्तन काय असते. दोन गोष्टी सांगितल्या म्हातारीच्या, म्हातारा आला आणि म्हातारी गेली काय. पण अभंग समजला पाहिजे, तुमचे पैसे चित झाले पाहिजे. आम्ही एवढ्या लांबून आलो दिवसभर, उद्या आज रात्रभर जायचं आहे, हे सारं फलित झालं पाहिजे. मी विदर्भातलाच आहे, पण विदर्भामध्ये अजिबात राहत नाही, एखादं दुसरं कीर्तन असते. मी सारखा मुंबई पुणे सातारा या भागात राहतो, सर्वांना माहीत आहे. गौरी महाराजांना विचारा, माझाच हा भाग आहे, माझे नातेवाईक या भागात 100 गावात आहेत. शिरज गावला आहेत, राहुडला आहेत, दडकातिरीला, तुलंगा, वज्जरे, सारे सोयऱ्यात आमचे, एकदम सोयऱ्याचा गाव भाग आहे माझा. परंतु आपल्या भागात राहत नसल्यामुळे आधी संस्थेत राहिलो 4 वर्ष, नंतर पंढरपुरात 10 वर्ष राहिलो. म्हणून सारखा आज सकाळी परभणीला होतो, त्याच्या जिल्ह्यात जिंतूर तालुक्यामध्ये, उद्या अमळनेरला आहे, सारखा असा दौरा असतो. एवढ्या लांबून आम्ही आलो की मग तुम्हाला चांगलं ऐकून द्यायचं आहे, नाही तर मग काय असते कीर्तन तुम्हाला सांगते. हनुमानजी शक्ती आहे, आखडली आखडते, सोडली की जाणते. काय असते 2 तासात तुम्हाला कीर्तन ऐकलं असं वाटलं पाहिजे, त्याकरता हे बोललो. नाही श्री संताची तुमच्या गावामध्ये वैभव आहे, या वैभवाला आणखी आणखी वर्धिष्णू वाढावं एवढ्या करता तुमचे प्रयत्न आहेत. तरुण तरुण मुलं, संपूर्ण गाव, महिला पुरुष वर्ग आज नटून गेला. आजचा 2रा दिवस आहे, तरी एवढा समाज याचं उत्तर असं आहे का, गावामध्ये परमार्थ आहे, गावामध्ये भजन आहे, याची आवश्यकता आहे. मग तुकमारायचा हा अभंग आहे, आणि हा अभंग तुमच्या पाठ नाही आहे पण कानावरून गेला आहे. बरेच लोक म्हणतात पण चुकीचा म्हणतात, नाही का, एखादं वाईट झालं तुमचं असं झालं लगेच म्हणतो मनुष्य आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेल. देवाजीच्या नाही आहे, देवाची आहे. मराठी माणसाच्या कानावर तुकोबारे शब्द फार आहे. 2 अडाणी बाया पहिला वर्ग न शिकलेल्या शेतामध्ये काम करत होत्या, निंदणी खुरपणी करत होत्या, परस्पर बोलत होत्या. पहिली बाई म्हणते दुसऱ्या बाईला पंचफुला, ती म्हणते काय ग चंद्रकला. बाई आमचा मुलगा अशोक लग्न व्हायच्या आधी मला विचारत होता, जेवली काय आई, झोपली काय, खाल्लं काय, पिली काय. पण मग आणि त्याची बायको आली कुठची नाही कुठची निभावरची, आता मला विचारत नाही, बोलत नाही, सांगत नाही. दुसरी बाई अडाणी, ती लगेच म्हटली हे बाय नाही विचारत, नाही विचारत, मग काय करू, लगेच म्हटली आली या भोगाशी असावे साधन. तुकाराम महाराज बोलून गेली बाई, 10-15 पोरं गोलमध्ये उभे होते आणि मुलांमध्ये भांडणं चालले होते. एखादा मित्र आला पाठीवर थाप मारली, तिथं काय त्याला सांग तुम्हाला थांब, अरे मला दिसत नाही सांगणं तुम्हाला थांबणं, विचारणारा गुटखा छाप सांगणारा गुटखा छाप, तुम्हाला का थांब तुम्हाला थांब, तुका म्हणे उगेरा जे जे होईल ते देवा बोलून गेला तो. पाठ आहे आपल्या मराठी माणसाचा शब्द. म्हातारा मनुष्य बायकोला पाणी मागतो, पाणी आण ग, पाणी आण म्हटलं पाणी 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 पाहिजे पाणी 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 बाई आणत नाही. मग कोपऱ्यात बसला तो म्हातारा, बाईनं पाणी आणलं, मी मनातल्या मनात म्हणतो नको नको मना गुंतु माया जाळी काळाला जवळी दंड दंड दंड. म्हणजे पाठ आहे, फक्त एक आहे त्याचा अर्थ माहीत नाही. हा मराठी माणसाच्या कानावर वजन आहे तुकोबारायचं, गाथा सर्वांच्या कानावरून गेला आहे. ज्ञानशीचं पारायण नाही, पसादान लोकांच्या पाठ नसल पण अभंग पाठणे असा माणूस नाही का. तुकोबारायाचा अभंग हा देवाचा प्रसाद होता, देव आला त्याने सांगितलं अभंग लिहा, प्रसाद आहे तो. ज्ञानेश्वरी तशी नाही, ज्ञानेश्वरी श्लोकात धरून उठली,
धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र हे धर्मालय म्हणजे असं आहे म्हणून गाथा प्रसाद आहे म्हणून गाथ्यामध्ये शब्द छोटे आहेत पण चिंतन मोठं गोड आहे हा अभंग नेहमीच्या तुमच्या तोंडपाठातला कानपाठातला आहे चिंतन काय आहे या अभंगामध्ये अभंगाचं म्हणणं असं आहे का संसारिकाला दुःख काय मिळते काय कारण आहे त्याचं कारण असं आहे मनुष्य इच्छा वाढवतो आणि इच्छा वाढवल्या की दुःख मिळत असते पण एक सांगतो आहे का आपल्या मनाजोगं होते काय हे सांगा आपल्या मनाजोगं झालं असतं तर सारच आपल्या मनाजोगं झालं असतं ना मग काही होते आणि काही होत नाही म्हणजे जे होते ते सुद्धा परमात्म्याच्या मनात आहे म्हणून होते आपण तर सारच आपल्या मनात असतं ना मग सारं का होत नाही एखादी गोष्ट आपल्या मनाजोगी झाली बाकीच्या कार्य झाल्या काय कारण आहे त्याचं उत्तर कसं आहे आपल्या मनात काहीच होत नाही जे झालं ते सुद्धा परमात्म्याला मान्य म्हणून झालं आपल्याकडून काही होत नाही असं पण मनुष्य इच्छा वाढवत राहतो आणि इच्छेमध्येच दुःख आहे 9 महिने आईचं पोट भरलं म्हणजे ज्याप्रमाणे जन्म देते मुलाला त्याप्रमाणे जास्त इच्छा वाढवल्या म्हणजे जन्म देते दुःखाला असं लिहिलं उपनिषदामध्ये इच्छा काय करते दुःखाला जन्म देते आणि मनुष्य विचित्र इच्छा वाढवतो पोरग पाहिजे पोरग पाहिजे पोरग पाहिजे काय काम आहे पोरग पाहिजे पोरी आहे तुला दोन लग्न कर पैसे लाव देऊन टाक जावायला पुरी तू निवांत परमार्थ कर मरेपर्यंत मरता मरता इष्टेट मंदिरला दान देऊन टाक मंदिरला द्यावी वाटली माया लावा नकर माया नको करू मरून जाय पण नाही पोरग पाहिजे पोरग पाहिजे अरे काय पोरग पाहिजे ज्याला पोरग आहे त्याला विचार कसं काय पाटील बरं आहे का त्याला विचार त्याला विचार पोराला कसं आहे पण पोरा करता याचा आंगारा काय त्याची माती काय त्याचं नारळ काय गुजरातला जाय त्या मदरेचा शेंबूळ खाय मेलिका काय नाही झाला होती मातांनी गुजरातमध्ये पोरग देते म्हणे कुणाला पोरग पाहिजे अरे राम जन्माला येण्याकरता राजाने 1 कोटी रुपये खर्च केले राजा मेला कुणामुळे रामामुळे राम जर वनात गेला नसता राजा मेला नसता राम कही राम कही राम राम कही राम तनु परिहरी राघव विरह भूप गयऊ सुरधाम सियावर रामचंद्र की जय सांगितलं कौशल्यला रा रामाला म्हणजे सांग चुवनात गेला म्हणून मेलो गेलं मरत नव्हतो रामासारखा मुलगा जर त्याच्या बापाला सुख देऊ शकला नाही तर आपला रमशान पक्या कवा द्यायचा सांगा तुम्ही रामाने सुख दिलं काय बापाला मला सांगा मी बोलतो तुम्हाला माझा रामायण पाठ आहे राम जर सुख देऊ शकला नाही तर परकास कवा द्यायचा परकास न करता इच्छा करता इच्छेच्या लगामामध्ये सुख आहे मग काय करायचं जे पुढे येईल ते भोगत राहायचं हे दे आणि हे कर म्हणायचं नाही याला म्हणतात परमात्मा पण लोकांना समजत नाही का समजत नाही ऐकत नाही म्हणून ऐका बरं का समजत नाही एका विद्यार्थ्याला एका शिक्षकाने क शिकवला म्हटलं नाही त्यानं मास्तरनं मारलं 8 दिवस 9व्या दिवशी मित्र गेला घरी म्हटला बंड्या म्हटला काय तू क नाही म्हटला म्हटला नाही तुला येत नाही काय म्हणजे येते म्हण बरं म्हटला क अजून म्हण बरं म्हटला क क अजून म्हण क क क क क मूर्खा एवढे वडा क म्हणत मास्तर पुरे एकदा म्हणलं क मारणं बदल ना तो म्हटला मास्तरला किती मारते पठ्ठ्या क म्हणणारच नाही म्हटला का येत नाही का येते म्हणे का नाही म्हणणार म्हणजे कारण आहे कोणतं कारण आहे म्हटलं तुला माहित नाही उद्या क म्हटला मास्तर परवा ख शिकवण परवा ख म्हटला नरवा घ शिकवण कस म्हणणं पण पुढचं बंदच म्हणून ज्याला 12 खडी पाठ करायची त्याने क म्हटलं पाहिजे ज्याला देव समजून घ्यायला त्याने कीर्तनामध्ये आलं पाहिजे कसे बसलं पाहिजे लोक येत नाही तुमच्या गाव सप्त चालू आहे खूप महाराज आले टाळकरी भरपूर आहे काकाचे भरपूर आहे आम्ही होतो
तुम्ही दिसले नाही कसं काय तुझ्या गावात सप्ताह आहे सारं गाव आलं सारा परिसर आला सारा एरी आला आणि तू घरी झोपला सोटे आहे देव समजत नाही भजन समजत नाही परंतु काय समजणार आहे इथं कष्ट करावं लागतात इथं घाम पाडावा लागतो घाम एवढं सोपं आहे का भजन सोपा का परमार्थ म्हणा उपवास पारणे अक्षराची आटी सत्कर्मा शेवटी असे फळ अलिबाबा भवानी भरत भजन करा लागते असं शास्त्र म्हणून शास्त्रकार सांगतात परमार्थ सोपा नाही आहे सारा सोपा आहे असं भक्ती ते म्हणजे काय परमार्थ सोपा नाही भजन सोपं नाही 40 वर्ष पायी चालतो आळंदी पंढरी दाखवा महाराज पायी रात्री 12 झोपतो सकाळी 3 उठून तंबू उपडतो आणि प्रकाश टाकतो दिवसभर पायी चालतो दिवसभर पायी चालायचं आणि रात्री आरती कीर्तन उभारायचं सकाळी बोले बाबांनी यायचं उठवायचं काकांना उभं राहायचं दिवसभर पायी चालायचं काय जीव जात असेल एवढं कठीण आहे विठ्ठल कठीणच आहे हा व्रतवैकल्य केले पाहिजे उपवास तपास केले पाहिजे आपल्या घरचं कम जास्त आहे असू द्या परिस्थिती पण आपला नित्यनेम देव धर्म तुटला नाही पाहिजे याला म्हणतात भक्ती जर कुणी केलं असतील सारं गाव इथं आहे हजर पण मंडपात कोणते किती लोक आले मोजकी कसं काय त्याचं उत्तर असं आहे हे सर्वात कठीण आहे म्हणून शास्त्रकार सांगतात का इच्छेला लगाम द्या आपल्या मताने होतच नाही तरी काय आपल्या मताने होते एका मुलाने लग्न केलं बायको भेटली बिना भावाची बिना बहिणीची इष्टेत भेटली दोस्त म्हणतात तुला बरं भेटलं म्हणे काय बिना भावाची बिना बहिणीची म्हणे हा मला कसं करायचं तो म्हणा कर पाय म्हणे पिढला पाहायला भाऊ आहे का पुरीला जमत नाही बहीण आहे का जमत नाही कसं काय कोरी खट पाहिजे इकून कोणी टिकून कोणी मध्ये फक्त बोल
कसं काय बिना भावाची बिना बहिणीची पाहिजे भेटलीच नाही चार वर्ष चार वर्षाने भेटली वय झालं पुरीच भेटेल बिना भावाची बरं बरं भेटेल हा किडकिडा बाई भेटली मोग्या मो केली पैशाकर लग्न झालं सासरा बिमार पडला सासरा जवळ एक तास तिच्या घरी आला सासरा दवाखान्यात नेलं ऑपरेशन केलं पैसे संपले सासऱ्याचं चार एकर वावर होतं दोन एकर इकलं नवरा सासऱ्याला सासरा मेलाच नाही मग घर विकलं लावलं सासऱ्याला तेव्हा सावकार सासरा मेला मग राहिली दोन एकर शेती शिल्लक राहिली सासू सासूबाई सासू कुठं कुठं बसू आली हिच्या घरी दवाखान्यात नेलं बिमार पडली पैसे लावले पैसे संपले दोन एकर होतं सासऱ्याचं इकलं लावलं सासूला सासू मेलीच नाही लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील या भीतीनं स्वतःचं दोन एकर इकलं लावलं सासूला तेव्हा सासू मेली सावकाश देऊन नाही गेली त्याच घेऊन गेली त्याच्या विषयी देवाच्या मनात काय आहे तुझ्या विषयी काय आहे आपल्या मना जर झालं असतं तर आपण जग पालत पाडलं असतं चांगलं सांगतो आहे हा या जगामध्ये एकही व्यक्ती गरीब राहत नसता पण होत असते काही काही मनाजोग ते देवाला वाटते म्हणून होते आपल्या मतानं होत नाही सकाळी 6 वाजता लोक सालाम्याने भरतात आमच्याकडे पद्धत आहे गाद्या टाकून देईपर्यंत 9 वाजेपर्यंत आमच्या घरी मजूर असतो कामाला गाद्या टाकून द्यायच्या तके ठेवायचे उशा ठेवायच्या मग जायचं घरी मरेपर्यंत कष्ट करतो तरी बापाच्या हातचं मातीचं घर बदलत नाही कष्ट फार घर बदलत नाही एखादा शिडजी काहीच कष्ट करत नाही खुर्चीमध्ये बसतो एवढा जाडा असतो का खुर्चीत फसतो अंदर शिडजी जाडा असतो आमच्याकडे शेडजी होते एवढे जाडे होते एवढी ढेरी मोठी होती का टेबला पाशी बसले म्हणजे टेबलाचा ड्रॉवर पुढे करायचे त्या ड्रॉवर ढेरी मुक्कामी ठेवायचे लाकडा ड्रॉवर मुक्कामी ठेवायचे इतका झाला काहीच करत नाही फक्त फोन करतो हॅलो मी तानीराम मणीराम भनभने बोलतो बोला भनभने 4 ट्रक बाजरी पाठवा ओके गुजरातमधून बाजरी निघतात महाराष्ट्रामध्ये येतात 8% भाव वाढतो शेळजी 4 ट्रकावर 8 लाख कमावतो खुर्ची सोडली नाही बरोबर ए बरोबर खुर्ची सोडली काय नाही हा मरेपर्यंत काम करतो तरी काही सुचवत नाही काय उत्तर आहे परमात्म्याला मान्य नाही शांत व्हा चांगलं आहे का मन द्या आज चला उत्तर मिळत चांगलं सांगतो आहे का परमात्म्याला मान्य नाही जमतच नाही काही रामाकरता कष्ट हनुमानजीने गेले का विचारणे गेले कष्ट कोणी गेले हनुमानजी लंकेचा मालक कोण झाला विभीषण कसं काय तिरपटम तारपटम कष्ट कुणाचे हनुमानजीचे लंकेची मालकी कुणाची विभीषणाची आता दोहा सांगतो नोकरीचा तरीका कशु मेल नाही सब है नशीब का खेल विभीषण को लंका दान हनुमान जी को शनिवार क्या शनिवारी तेल लंका राज विभीषण Yeah.
सर्विस कष्ट हनुमान जी चे परमात्म्याला काय मानणे देवाला जे मानणे ते होत असते म्हणून इच्छा वाढवायची नसते का इच्छा वाढवली म्हणजे दुःखाला जन्म देत असते ज्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेमध्ये तनू द्यायचं आणि देवावर भार घालत जगायचं महाराज लिहितात ना सावता मारते म्हणतात समयाशी सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे कुणे दिवशी बैसोनी हत्ती वरा कुणे दिवशी पालकी सुभेदार कुणे दिवशी पायाचा चाकर चालत जावे समयाशी सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे समयाशी सादर व्हावे ठेविले अनंते तैसे चिराहावे कशामुळे इच्छा पूरी होत नसते परमात्म्याच्या मनात असेल तर पूर्ण होते तर होत नसते पूर्ण किती प्रयत्न करा प्राण द्या बलिदान द्या जगत उलट पाळा जमत नसते परमात्म्याला मान्य पाहिजे शेती सुद्धा आपण पेरतो पण देवाला मान्य पाहिजे याला एवढं उत्पन्न झालं पाहिजे देवा जर मान्य नाही तर बांधाच्या वर 10 पोती एकरी सोयाबीन आणि बांधाच्या खाली 3 पोती एकरी कसं काय तसंच तुका म्हणे कसं तसं तस एका माणसाकडे कुत्ताल्या पुरी ह्या हे पुरी नो कुत्ताल्या द्या कुणा येऊ नका नाही तर मग आताच आवरून जा चोपदार असू द्या असू द्या चोपदार या ना तिकड त्या पोरी पाने यायला काय घुस घुस करता त्या पायला तिकडच्या हिरव्या पिवळ्या इथं बघले घरू घरू कर एखादा 8 एकर वावर होता वावर पिके ना तरी पिकायला करायला लागला काम पिकच नाही पिकत नव्हतं म्हणून त्यानं लावून घातलं ठोक्यानं खंडानं लागवण तुमच्याकडे काय म्हणतात पैसे घेणे वावर दिले काय म्हणतात ठोका ठोका ठोक्यानं लावला ज्याला लावलं त्याला फार पिकलं त्याला आपल्याला पिकत दुसऱ्या वर्षी त्यानं घरी वाहिलं ज्या वर्षी त्यानं घरी वाहिलं त्या वर्षी साऱ्या गावाला पिकलं याच्या वावरात लुग्या पानपिशा लुंगस आम्हाला कमाल हो गई उसको खेती दे तो बहुत फसल होईल और मैने घर को बोया तो लांगा लुंगा गावात आलता मासे विकणारा त्यापेक्षा जाऊन बसला राम 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 कसे मासे तुम्हाला 1 मासा 50 रुपये 10 मासे 500 रुपये
फुकटची नदी फुकटचे मासे फुकटम फकम कनादनम एवढं हे बरं वेळ वावर घातलं लावून गेला मासे पकडायला ज्यानं याला नेलं त्याला भेटायचे टपारे टपारे सापडायचे याला झिंगे हा म्हटला कमाल हो गई खेत में गया तो लांगा लुंगा और नदी में गया तो झांगा झिंगा बोले काय करावं कळे ना कीर्तन चालू होतं दोन बसला महाराजापाशी राम 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 कीर्तन केलं म्हणे हा किती पैसे म्हणे एवढे अर हा धंदा बरा आहे गड्या झाला महाराज घातलं भगवत लावला बुक्का दोन बसला गावाच्या बाहेर गावात समजलं साधू आले साधू आले सारं गाव निघालं डब्या घेऊन बुक्क्याच्या बुक्का लवून लवून काळा किट केला एक रुपया दिला नाही कोणा उद्या सकाळी दिल म्हणून बसलाच राहिला त्या गावात झालीची चोरी पण चोर सापडत नव्हता पोलीस फिरत होते हा बसला होता अंधारा झाडाखाली आंब्याच्या पोलीस गेले ए का शाळा का जा रहा बोलता क्यों नाही ए क्या हो गया बोलता नाही हा झालता साधू त्यानं पकडतो मऊन हाकले बोले ना ए वयसा नाही बोले का उठ दिन में साधू बनता रात तू डाके डालता उठ उठून नेलं पोलीस स्टेशन साहेब यानं चोरी केली हा बोलत नाही साहेब ए का शाया का जा रहा बोलता क्यों नाही हाके बोले नाही मौन धरवून दे साहेब म्हणे तसं नाही बोलणार हा मग याचे पाय बांधा टांगावर उलट टांगलं उलट तो म्हणा कमाल हो खेत में गया तो लांगा लुंगा नदी में गया तो झांगा झिंगा और महाराज बन गया तो उलटा टांगा भरे म्हणजे काय शेतीत सुद्धा किती उत्पन्न हवं हे परमात्म्याला मान्य असेल तर नाही तर नाही प्रमाण सांगू काय ऐक तुकोबाला सांगतात पर्जन्ये पडावे आपुल्या स्वभावे मुख्य आहे बाकी काही मुख्य नाही आहे मग विचार इच्छा पूर्ण बंद करण्याकरता काय केलं पाहिजे महाराज महाराजांचा विचार केला पाहिजे काय विचार केला पाहिजे वर्तमान काळामध्ये ज्याने ज्याने इच्छा वाढवल्या त्याच्याचं काय झालं व भवि भूतकाळामध्ये ज्याने ज्याने अतिशय बदमाशी केली त्याच्याचं काय झालं हा विचार केला पाहिजे विचार सुरू केला का समाधान सुरू विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून Oh,
कुटुंबाच्या कुटुंब राहतात त्याची आई तिची आई त्या मुलीची व्यवस्था करते शाळेचा ड्रेस चढवते आणि तिला टिक्का लावून पाईपच्या बाहेर पाठवते शिमेंटच्या पाईपच्या बाहेर गेल्याबरोबर गाडी येते आणि आकाश एवढा धुराडा उडवते आणि धुळल्यानं पोरगी पांढरी फटून जाते शाळेत जायच्या आधी चांगला आहे का शांत समाधान मिळत शाळेत जायची वेळ झाली आईनं बाहेर काढलं पुरला पाईपच्या लटून दिलं पावडर लावलं स्नो लावलं आणि मुलगी बाहेर निघाली गाडी आली बोलता येते काय नाही काय गरीब आहे आपल्याला तर बरं आहे बाबा घर आहे दोन पोते ज्वारी आहे गहू आहे देवाची कृपा आहे पाय चांगली आहे लेकरं कमवता दोन रुपयात झाला बाबा त्याला म्हणतात विचार शांत व्हा चांगला आहे का मरेपर्यंत समाधान मिळत कशी अवस्था आहे हां आम्ही चाललो होतो कार्यक्रमाला वरच्या मजल्यावर जेवण होतं स्वयंपाक आणि वरून पत्रावळी टाकायच्या आम्ही चाललो गाडीने आमच्या पत्रावळी टाकल्याबरोबर त्याबरोबर पोळ्या आल्या चपात्या पोळ्या आल्याबरोबर कुत्रे धावले कुत्र्यांनी पोळ्या पकडल्याबरोबर दोन लेकरं होते खाली उभे त्यांनी या बाजूनं पकडल्या आणि तिकडून कुत्र्यानं पकडल्या कुत्रं म्हणायचे उष्टे चपात्या आमचे खायचा या अधिकार आहे तुमचं काय आहे त्या तुम्ही तर माणूस आहात त्या म्हणायचे माणूस आहे गोष्ट खरी आहे पण आमचा फरक कालपासून भाकर नाही ना जेवायला पाहिजे ना देणार आम्हाला विचार करा 100 वेळा इकून कुत्रे ओढतात आणि तिकून लेकरं ओढतात कसं जगात वातावरण आहे आपल्याला किती दिलं देवाने शांत व्हा चांगला आहे का घर आहे दार आहे मुलं आहेत नोकरी आहे कृपा आहे कृपा तुझी काही पाहिजे नाही याला म्हणतात विचार म्हटलं शांत व्हा कीर्तन सुख मिळण्यासाठी असते समाधानासाठी असते हां किती दुःख आहे जगामध्ये और दुःख तुम्हाला सांगेल तर डोकं झनझन होईल तुमच्या इतकं दुःख आहे जगामध्ये त्यापेक्षा किती चांगलं दिलं देवाने आपल्याला हा विचार आहे हा विचार केला समाधान सुरू सुकुमारा सांगतात क्षणोक्षणाची करावा विचार कोणता विचार कोटी जन्मानंतर लेकरं आवरा होते कोणतरी जा हो लेकरं खाली बसवा एकतर मोकळे पोरं बडबड नाही
मला जेवण काही चालते, भाजी भाकर चपाती फक्त एक चालत नाही काय, कीर्तनामध्ये विक्षेप कसा काय? अहो फार पैसे खर्च झाले याला, तुम्हाला काय ऐकायला मिळेल? चांगलं ऐकासाठी तुम्ही आले ना बाबा, असं असते काय? बसून घ्या, हां जमलं, आता धुळ धुळ धुर बसा आणि मायाकडे पहा, मग सारा गावाकडे पहा, मायाकडे पहा, गर्व करू नका हां बेटा, बस हा मायाकडे पहा, अजिबात गर्व, पोर मोठे खतरा असतात, इकून चिमटा घे तिकून घे, बेटर अजून काय विचार करायचं सांगू मग? आपण तीन गोष्टी अनादी आहे, कोणत्या कोणत्या? मग जीव, देव, माया। म्हणजे आपण आत्ता जन्माला नाही आलो, मनुष्य देहामध्ये आलो आपण करोड वेळा, अनेक जन्म घेतले ना आपण, आपण का आता जन्म आलो काय? अनादी आहोत ना आपण, कोटी वेळा राम पाहिला, कोटी वेळा कृष्ण पाहिला, कोटी वेळा माणूस झालो, कोटी वेळा ज्ञानवाला पाहिले, पण अशीच नालायकी गेली म्हणून पुन्हा जन्माला आलो। या देहात जर चांगलं वागलो असतो तर वेडा पार झाला असता, वेद काय सांगतो? न श्व 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 गुरु, उद्या होईल उद्या होईल उद्या होईल असं करू नको। हे मनुष्य इस देह मे आप आए है, अब एक छलांग लगा दो, तू मनुष्य देहात आला खूप योन्या भोगत, आता एक धडक मारा, पार होईल नदी संसार सागर। या देहाला फार मोठी किंमत आहे, या देहासारखा देह नाही, कुत्रा नावाचा प्राणी आहे, कुत्री असते कुत्री, तिला दोन चार पिलं होतात, सकाळची वेळ आहे, पिलं झाले पोटात भूक लागली, पण कुत्री जाते शेजारी तुकडा टाकत म्हणून पाहायसाठी, तर शेजारच्या घरी बाई काय करते? तुकडा टाकत नाही, घराच्या मागे उभी राहून काठी लपून ठेवते आणि तिच्या पाठीत काठी मारते दोन तीन वेळा, कुत्री ओरडत निघून जाते, पुढे दोन मागे पाहते, अगं सकाळीच मला लेकरं झाले, पोटात भूक लागली होती, भाकर मागायला आली होती, भाकर तर दिली नाही पण काठी कशाकरता मारली, तक्रार करू शकते का सांगा? कसा देह पराधीन आहे, शांत व्हा, या देहात आपण आलो आहे, जास्त देहाची भीती वाटली म्हणून तर म्हणतात की मनोनी जीव भ्याला शरण गेला, ते ऐकलं म्हणून तू भेटे ना, वाघ नावाचा प्राणी आहे, तीन दिवस उपाशी राहतो, चौथ्या दिवशी जर त्याला मिळालं नाही काही प्राणी कोणता खायसाठी, स्वतःची माडी तोडून खातो, काय दुःख असेल, काय दुःख असेल उभी सांगू, तोड तोडोनी खाती आपणी येते, स्वतःची मांडी खाल्ल्याशिवाय त्याला राहत नाही पुन्हा का, भूक सहन होत नाही वाघाला, आपण त्या देहात गेलो आहे हजार वेळा। विंचू नावाचा प्राणी आहे, विंचू, विंचवाने जन्म दिला पिलांना, का पिलं आईच्या अंगावर चढतात आणि चढले की लगेच तिथं आम खाणं सुरू करतात, तुकडा आणि तुकडा खाल्ल्याशिवाय अंगाच्या खाली निघत, काय दुःख असं, कशा येऊन असेल ह्या भया, इथून आपण आलो आहे म्हणून तर सावध व्हायला सांगितलं, आपण वाघ झालो कोटी वेळा, विंचू झालो, साप झालो, कुत्री झालो आपण, भाकर मालक बैलाचा शेतामधून नांगरान बैल आणतो, नांगरून आले असतात बैल उन्हाळ्यात बसतो तहानले असतात, आल्याबरोबर बायकडून त्याचं खटकते, बायकडून त्याचं भांडण झालं तर मालक निघून जातो रागावून, मालक निघून जातो, बाई भांडणं करून परेशान होते आणि बैल बिना पाण्याचे असतात दिवसभर, पाणी मागू शकत नाही, मागू शकता, मागू शकते पाणी, पाजा मला पाणी, काय त्रास आहे, मालक भांडणं करून निघून जातो, बाई घरामध्ये असते, बाई बाहेर येत नाही आणि बैल गव्हाणीत उभी असतं, पाणी तर पाजा हो, अहो नांगर व्हायला हो, अहो पाणी तर पाजा हो, म्हणू शकत नाही, कसा देह आहे पहा, खोटा आहे का काही? खोटं नाही, म्हणून आता चांगला परमार्थ करा, चांगलं भजन करा का,
पुन्हा जन्म आले नाही पाहिजे. काय कारण आहे ते सांगितलं कारण असते असे देह घर भरावं लागणार आहे. खंती ते एक व्यक्ती सकाळी उठायचा आणि मंजन करायचा आणि ओटावर बसायचा. मंजन करताना गावातल्या गाई म्हशी जायचा चरायला. एका म्हशीचं शिंग शिंगाला शिंग चिटकलं होतं आणि वर राहून तयार झाला होता. तो त्या ओट्यावर बसून रोज विचार करायचा, समजा या ओट्यावरून म्हशीच्या शिंगात जर मुंक घातलं तर कसं होईल. ओट्यावर बसून शिंगात मुंक घातलं तर कसं होईन कसं होईन 6 महिने विचार केला. आणि एक दिवस विचार करणं बंद झाला, आता कृती करू म्हणून त्याने गवताची पिंडी आणली आणि समोर ठेवली. म्हैस आली, तिनं तोंड लावलं त्या पिंडीला आणि शिंगाचा तो गोर राहून जवळ आल्याबरोबर त्याला वाटलं बरा झटका जवळ आला. त्यानं घातलं मुंक शिंगात, शिंग चितकले होते. म्हशीला वाटलं काय पडला पहाड आपल्या अंगावर. तिने केलं वाय, वाय केल्या बरोबर मुंक अडकलं अंतर कुकर सारखं. कुकर म्हणजे तुम्हाला कुकर उघडून असा करून असा केलं तर बरं होते, असं केलं नाही असं केलं तर बरं बघितलं. तो खटका बसला तर बसला, त्याचं बसत नाही. तो खटका बसला आणि मुंक अडकला अंतर कुकर सारखं. म्हशीला वाटलं काय पडलं, ओझं निघाली व्हाय व्हाय करत. लोक चालले माग चालली, हा लटकला चालला फदळा फदळा. राम दोन म्हैस अडकली थांबली आणि पहिल्यांदा केलं व्हाय, नंतर केलं इकडून व्हाय. कुकर निसटला आणि पडला खाली. लोक आले धावत, पागला काय म्हणे का. अरे मुंक घातलं तो आशीर्वाद काही विचार करा का नाही. तो म्हणला एक दिवस नाही 6 महिने विचार केला कशाचा, शिंगात मुंक घालायचा. हा विचार सांगत नाही सप्त का. मनुष्य देहासारखा जीव आहे, इथून मुक्त होण्याकरता विचार कर. विचार काय कर, ज्याने ज्याने दोष करून संपत्ती कमवली त्याचं त्याचं काय झालं. रावण कुबेराकडे गेला, नाकात यशन घातली, खाली आणलं, विमान आणलं त्याच, 80,000 बायका केल्या, 1,00,000 पोर, 1,25,000 नातवंड, स्वतःचा मतदार संघ ना राष्ट्रवादी ना काँग्रेस, एवढा रावण बलवान, एवढी श्रीमंती. आज घातलेला मुघड उद्या हरत नव्हता का, पारसा झाला म्हणून एवढी श्रीमंती. बर काय, 24 कॅरेट सोन्याची 7 कोटी घर होती लंकेमध्ये, 7 कोटी. शुद्ध कांचनाची 7 कोटी एवढी श्रीमंती रावणाकडे. आपली श्रीमंती सांगू, आपली श्रीमंती बाथरूम मध्ये 50 पैशाची शॅम्पूची पुडी, तिचा जीव घेऊन जीव घेऊन खाली बसव, फटका मारा फटका मारा बावडा केला. 50 पैशाची पुडी,
संपूर्ण जुगुन जुगुन दर्जा पश्चानुन मन भरोने तोन फाडून पानी टाकून अशी पकडून अशी हालून बुड 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 आपली श्रीमंती दात घासायची पेस्ट किचकून किचकून दर्जा पाशी हाकायचं मन भरत नाही तर पिन काढायची केसाची पिन घालून तरी मन भरत नाही तर मागून फाडून गोड घालून श्रीमंती श्रीमंती ज्याची एवढी श्रीमंती तो ज्या दिवशी मेला त्या दिवशी दिव्यात तेल टाकायला आणि वाट पुढे सरकवायला कोणी शिल्लक राहिलं नव्हतं इक लख पूत सवा लख नाती तारावण घर नदियान बाती इक लख पूत एक लाख पोर सवा लख नाती तारावण घर नदियान बाती ना दिवा ना वात ना तेल ना माणूस विचार तर करा तुका म्हणे ज्याची संपदा बंधू कुंभकर्ण मुलगा इंद्र रावणाला घेऊन चालला समजलं मेघनादाला मेघनादाने इंद्र पकडला रावण सोडला नाकात घातली येसन इंद्राच्या खाली आणलं मेघनादाला नाव पडलं इंद्रजीत ज्या दिवशी मेला त्या दिवशी चुन चुन मट्टी महल बनाया लोग कहे घर मेरा है ना घर तेरा ना घर मेरा चुड़िया रहन बसेरा है कौड़ी कवड़ी माया जोड़ी लाख है माया करोड़ ईश्वर घर की आ गई चिट्ठी चला लंगोटी छोड़ मेळवील कोटी सवे नैरेल मोटी पाने खाशिला
उदंड अंती दासी सुखल्यातून धन मिळविले कोटी मेरे लंगोटी विचार 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 केला की समाधान सुरू बरोबर आहे पण आपण गरीब आहोत फटाके आणू शकत नाही आपल्या शेजारी श्रीमंत राहतो फटाके आणतो 10,000 फटाके आणले 10,000 फोडून कुठं घरात नाही रस्त्यावर रस्त्यावर फटाके फोडायला तो आला आपण आपल्या घरातून रस्त्यावर यायचं पण हात बनवून उभं राहायचं पण त्याकडे पाहायचं असं म्हणायचं मनातल्या मनात हे फटाके आपलेच आहे पण ऐकू जाते काय फक्त मला फटाके आपले मग कुणी म्हणाल तुम्ही कोण फोडत नाही पुन्हा मनात म्हणायचं मालक फोडत नसतात फोडावे गडानं फटाके कामावरती माणसं फोडावी होती जडाला जडवतो फुटला फुटन तो आपण फक्त उभं राहायचं ना आपले फटाके म्हणायचं तर लागू जाते काय समाधान जरूर रंग आपल्याला प्रकाश कमी मिळतो आवाज कमी मिळतो का नाही सारखाच सारखा आवाज सारखे फटाके सारखा प्रकाश फुक्तम फक्तम कन्यादान समाधान सुरू सुरू समाधान आपल्या पाशी त्या गाडी नाही गाड्या रस्त्याला फिरतात मनातल्या मला म्हणा ह्या गाड्या आपल्याच आहे तुम्ही कोण बसत ना आपल्याला भीती वाटते अशी नका घेऊन बसत नाही सुरू समाधान तुकाराम महाराज सांगतो इच्छा काय वाढवतो ज्याने इच्छा वाढवली त्याचं काय झालं काय झालं त्याचं त्याचं परमात्म्याच्या मनात आलं तर तो बरोबर करी इच्छा करू नको त्याला संग्रहात टाकू नको मग असं काही घडलं का फार घडलं देवाच्या मनात आलं म्हणजे काही समजा तुम्ही काही होऊ शकत असते काय झालं मग काय झालं सांगण्याकरता महाराज सांगतात हरिचंद्र तारा लग्न होते एक मुलगा होतो सुंदर स्त्री नवरा मरून निघून जातो बाई आयुष्यभर विधवा राहते अले
दिवाचिया मना पाच पाच सहा सहा पोरं असतात सारे जगतात एकुलता मुलगा असतो बाप आणि माय वाट पाहत असते लग्न होईल आता सुंदर होईल लग्नाला मुलगा येतो आणि लग्न व्हायच्या आधी म्हणून माय बाप पागल होता अले दिवाचिया मना या बाईनं बादली बादली भाजी टाकली नदीमध्ये ती बाई खालच्या समाजाच्या घरी जुने भाडे करते दिलेल्या भाकरी काकीमध्ये लपून घेते कुणी मला पाहिलं नाही पाहिजे म्हणून असा पदर घेते डोक्यावर चेहरा झाकण्यासाठी घरी निघून जाते चांगला आहे का शांत आमच्या गावात शेठ जी होती आसारामची शेठ साडेचारशे दिवस जमीन होती अठरा शेख इतका श्रीमंत सारं गाव त्याकडे काम आला ज्याला नाही काम त्याने पाहावा आसाराम अशी होती म्हण आमच्या गावात सारे बैल साऱ्या बैलांना बैलजोड्यांना माणसांना काम असा चक्कर आला आज शेळजीला जेवायची सोय नाही म्हणून मुलीकडे भुसावळला निघून गेले पण दोन्ही मुलं आता भाड्याने अमरावतीला अले देवाचिया मना तिथे कोणाचे चाले ना अले देवाचिया मना खतरा गाव आहे परमात्म्याची दरबार विचित्र आहे त्याच्या मनात आलं म्हणजे काही सांगते त्याच्या मनात लगेच समजलं सर्व चांगलं आहे का हरिश्चंद्र नावाचा राजा होता देश ताब्यात होता काशी फक्त ताब्यात होती डोंबाच्या डोंब म्हणजे जी आता पंढरपूरला डोंबी कंपनी आहे असेच खूखार लोक स्मशान राखणारे आणि राजा धर्मात्मक होता स्वर्गामध्ये नाव काढलं विश्वमित्राला वाईट वाटलं त्याचा काटा काढण्याकरता विश्वमित्र स्वप्नात गेले हरिश्चंद्राच्या मला दान दे म्हटले दान देऊन टाकतो राजा सकाळ हरी विश्वमित्र आले दारात राजा तू रात्री मला दान दिलं दान पाहिजे म्हटले काय पाहिजे म्हणे हे पाहिजे तू दिलं मला काय दिलं राज्यासह सर्व दिलं तो म्हटला घ्या महा सर्व दिलं राजा निघून गेला कुठे या देशात आपलं काही नाही आता तिकडे जायचं म्हणून काशीला गेला तिथे गेले विश्वमित्र राजा तू दान दिलं पण दक्षिणा म्हणजे अरे जेवण दिलं समजा जेवण दिलं हे दान झालं अन्नदान पण त्याच्या ताटाखाली वडगण म्हणतात का तुमच्याकडे वडगण लावायचं असते का दक्षिणा म्हणतात म्हणजे काय दक्षिणा कशी काय आम्ही तुम्हाला जेवण दिलं हे तुम्ही स्वीकारलं आमच्या तुमचे उपकार झाले म्हणून दक्षिणा घ्या असा अर्थ आहे वस्त्रदान दिलं आणि त्याच्यावर जर आपण पैसे ठेवले नाही तर ते दान दान होत नाही दक्षिणा पाहिजे ते 10 रुपये करत नाही 11 रुपये शून्यात सांगत नाही आपला धर्म 11 101 11,000 11,111,111 एक शेवटी पाहिजे शून्य करत नाही आपल्या संप्रदायामध्ये दक्षिणा राहिली म्हणजे दक्षिणा काय देऊ काय मायापाशी 3.5 भार सोनं पाहिजे कुठलं देऊ अरे सर्व दिलं पण तू शिल्लक आहे ना म्हणे हा मग राजाने बाजारामध्ये स्वतःला विकायला काढलं आता बाजार उभा राहिला गोळी लागायला लागली राजाला विकत घेतलं एका डोंबाने 2 भार सोन्याला पत्नी विकल्या गेली 1 भार सोन्यामध्ये आणि मुलगा विकला 1/2 भार सोन्यामध्ये 3.5 भार सोनं दिलं आणि मग राजा डोंबाच्या घरी विकत घेतल्यामुळे गेला आणि आंघोळ करण्याकरता डोंबाने राजाला पाणी सांगायचं राजाने कावड घेऊन पाणी आणायचं नदीचं आणि डोंबापाशी नेऊन द्यायचं हरिश्चंद्र तारारानी वाहे डोंबा घरी पाणी
सैन्य निघायचं लोक याचे तलवारी गुंतण घोडे हत्ती राजा पाणी वाहन म्हणला का हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी मुलगा मेला रोहित त्याला जाळण्याकरता बाई घेऊन आली स्मशानामध्ये स्मशानामध्ये राजे ड्युटी होती जाळणाऱ्या माणसापासून सव्वा गज कपडा घ्यायचा सव्वाशे धान्य घ्यायचं ती आली पुढे म्हटली मालक आपला मुलगा आहे हा याला जाळायचा आहे मला राजा म्हटला ए बाई तुझा माझा संबंध संपला इथे जाणायचं असल तर तुला सव्वा गज कपडा सव्वा शेर धान्य दिलं पाहिजे ती म्हटली मालक काय आहे माझ्यापाशी असं कसं बोलता जाणू देणार नाही तुला मग काय देऊ लुगडं आहे लुगड्याचा तुकडा काढून दे लुगड्याचा तुकडा काढून देण्याकरता जेव्हा राणी गेली तेव्हा देव प्रगट झाले ती गोष्ट वेगळी आहे पण एवढा मोठा सम्राट राजा कसा साधारण माणसा घरामध्ये सेवा करण्याकरता देवाने लावला पहा देवाचं कामच खतरा आहे म्हणून ना मुलांचा ना संपत्तीचा ना सत्तेचा मास करू नका कोण्या वेळेला चक्र फिरल कसा काळ आलं परमात्मा सांगते त्याच्या मनात आला की संपलं सर्व म्हणून हे तुझं आहे तुझं आहे तू दिलं तुझ्यामुळे तुझ्यामुळे तुझी कृपा तुझी कृपा असं म्हणत जा त्याला शांती मिळत मग देवाला ज्याने दिले त्यासी ज्याने तुम्हाला संपत्ती दिली ज्याने तुम्हाला घर दिलं ज्याने तुम्हाला लेकरं पाहिलं ज्याने नोकरी दिली ज्याने वैभव दिलं त्याची स्तुती करत जा म्हणजेच परमार्थ करत जा देवाच्या पायावर देत जा देवाने दिलं आहे देवाकरता आहे देवाने दिलं आहे देवाकरता असं म्हणत जा पण लोकांना ज्यानं दिलं त्याला सुद्धा द्या वाटत नाही एक श्रीमंत शावकार मंदिरामध्ये गेला आणि कलदार हातामध्ये घेतला पेटी टाकायसाठी देवाच्या पाया पडला घट्ट कलदार पकडला आणि जेव्हा टाकायला लागला तेव्हा तो कलदार घट्ट पकडल्यामुळे त्याला घाम फुटला त्या कलदाराला उघडला त्या कलदाराला म्हणतो रडू नको रडू नको मला माहित आहे तुला मला सोडून जा वाटत नाही त्या रुपयाला म्हणतो मला माहित आहे तुला मला सोडून जा वाटत नाही मी सुद्धा तुला माझ्यापासून दूर ढकलणार नाही मेरे जिगर के तुकडे पक बुम बुम नुकसान किती सहन करण माणूस दान नाही सहन करत एका मंदिरात गेलो माझ्यासोबत श्रीमंत पाडले होते मी देवाच्या पाशी गेलो काया पडलो 10 रुपये काढले टाकले पेटी पाटाला वाटलं आपण टाकले पाहिजे त्याने काढले त्याची निघाली 100
शंभरची नोट टाकावी नाही वाटली, पण मी पाहिलं टाकणं भाग पडलं. असा चेहरा पाडला त्याचं काही झोडवलं भूताने त्याचा रस्ते. शंभरी टाकली पेटी, दिवसभर कणकण करायला लागला, बायकोपाशी गेला सांगायला लागला. मंदिरात गेलो आणि मग महाराज होते, मग त्यांनी टाकले पैसे, आणि मग मी घिसा उघडला, आणि मग शंभरी निघाली, आणि मग टाकली. कुठं? पेटी. पेटी शंभर रुपये. शंभर कसं का? पन्नास नव्हते का? पन्नास होते ना, आणि मग अंदर दबले होते ना. तुम्ही शंभर मुठीत दाबाव का नाही? दाबत होतो ना, पण मग महाराज मारत होते ना. दोस्ताला सांग, बायकोला सांग, पोराला सांग. मग भेटला सहा महिन्यांनी. राम 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 राम. मला समजलं भाऊ तुमची खोकली म्हणे मागून चार चाकी. लेखात आला सर. किती? दीड लाख. दीड लाख? अरे बापरे, लय वाईट झालं हो. त्याला काय म्हणा? बरं आहे म्हणा की नाही? काय म्हणतो ऐका. त्याला काय होते महाराज? चालतेच. शंभर चाकले दिवसभर कणला, दीड लाख घातले गाडीत, त्याला काय चालते? पुन्हा भेटला सामने. राम 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 राम. मला समजलं भाऊ तुमची बागोबी महाराज. कुठं नेली? अकोल्यात. कुठं? मुंबई. मुंबई? सामान झाले म्हणते. तिकडे आलीच नाही का? सहा ऑपरेशन झाले. सहा? सहा ऑपरेशन? लय कपाकापी केली हो. लय खर्च आला सर. किती? अठरा लाख. अठरा लाख? लय वेळ झालो. काय म्हणतो ऐका. त्याला काय होते? चालते. मला सांगा, शंभर रुपये टाकले दिवसभर कणला, अठरा लाख घातले दवाखान्यात, कसं काही वाटत? नुकसान सहन करतो माणूस, दान नाही सहन करत. नुकसान किती हो? शब्द बोलणार नाही. कसं काय? त्याला काही होते? त्याला काय होते का? हो का? फक्त पेटीत टाकलाच तुला काहीतरी होते. तुकोबाराय सांगतात, ज्या परमात्म्याने दिलं त्याचा शंभरदा विचार करत जा. का? त्याचं जर मनात आलं तू काही करू शकतो. त्याने काय केलं सांगा तर खरं. तुकोबाराय सांगतात, पांडवाचा सहकारी, पांडवाचा Oh,
बलिभद्राशी जेन संगेची माता देवकीशी जे बापाला जे आईला जे भावाला सांगितलं नाही ते सार अर्जुनाला सांगितलं. अर्जुन जर रागावला तर खाली मान देव घालायचा. अर्जुन नरुसला तर गालाला हात लावून त्याला समजवायचा. आता भूई ऐका. कोपे तरी निवांत साहे तू बदमाश आहे कृष्ण मला माहित आहे तू फार खराब आहे. कृष्ण तू बदमाश आहे मला माहित आहे. खालीमान कोपे तरी निवांत साहे. अरे जवाला सर रे भाजी केली चल येत नाही येत नाही. अर्जुना अरे सुभद्रेनं स्वयंपाक केला चांगला चल येत नाही येत नाही. असं असतं का? हा किती शहाणा आहे तू असं असतं का? हा माझा अर्जुन असं म्हणायचा घराला हात लावायचा चल. कोपे तरी निवांत साहे ऋषे तरी बुझावत जाये. रुसला की बुजवायचं कोपला की सहन करायचं. नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. एवढा जो परमात्मा पागल झाला अर्जुना करता त्या अर्जुनाचा मुलगा मेला अभिमन्यू. कशामध्ये? चक्रव्यूहामध्ये. आणि आले अर्जुनन देव. अर्जुन पागल झाला. सुभद्रा बेशुद्ध पडली. अर्जुन म्हणतो 12 वर्षापूर्वी मिळलेला मुलगा गुरुचा तो आणला एवढं पोरग उठवले नाही. मान सुद्धा वर अरे एवढं पोरग उठवले एकच पोरग आहे रे पांडवाचा वंश संपला रे तुझा पाय पडतो कर हे मृत गुरुपुत्र आणिला तो तू आपवाडा देखिला तोही मी उगला गर्मी वरते. 12 वर्षापूर्वी मेलला गुरुचा मुलगा समुद्रात आणून दिला देवाने पण सख्खा भाता एकटाच होता एवढा जिवंत केला नाही. आले देवाच्या मनात वनवास मिळाला. पांडव पायात पडले. कोणासात जायचं काय रे म्हणे. हा द्रौपदी कशी जाईल काही तक्रार शकत बोलला. पांडवाचा सहकारी राजाहून केले दूरी. ऐकताना वाचताना छिद्र पडतात छातीला. का ज्या पांडवाकरता जो देव पागल होता त्या पांडवाचा वनवास कसा चुकवला नाही. सुभद्रेचा मुलगा जिवंत कसा केला नाही. आले देवाच्या मना तिथे कोणाचे चाले ना. आपण काय करायचं? आपण उगं राहायचं. तुका मने उगेची राहा होईल ते सहज पहा. मुलाला समजून सांगा चारदा पाचदा ऐकत नाही सोडून द्या. त्याचं पुण्य त्याच्या बरोबर त्याचा पाप त्याच्या बरोबर. सुनबाईला समजून सांगा सुनबाई आपण हिंदू धर्मातली माणसं आहोत. आपला धर्म हिंदू आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहोत आपण. आपण वारकरी माणूस आहोत. सुनबाई फुलप्यान घाल नको. सुनबाई फुलप्यान नको घालू. फुलप्यान फुलप्यान सुनबाई फुलप्यान फुलप्यान घालू फुल घालू फुल फुल घालू. समजून सांगा ऐकत नाही सोडून द्या. फुलप्यान घाल फुलप्यान घाल सोडून दे. समजून सांगा मग उभं राहा. तुका म्हणे उगेची राहा होईल ते सहज पहा. आले देवाच्या मना हे सांगता सांगता 10 वाजून 10 मिनिट झाले ना. कुठं बार
अशीष निष्ठा ठेवा असे सत्य परंपरेने करत चला. मंडप स्पीकर वाजवणारे गाणारे फार सुंदर आहेत. भजनी मंडळ सार व्यवस्थित आहे. मुलं तरुण मुलांच्या मनामध्ये उत्साह आहे आणि एवढंच आपल्यासोबत येणार आहे हा भाव घेऊन जगा. अमित तिवारीजी आमचे रत्नपुरचे मंडळी आमचे महाराज आणि सर्व वारकरी परिचित अपरिचित महाराज लोक, माझा अमरावतीच जिल्हा आहे, अमरावतीमध्येच राहतो मी, परंतु आधीपासून तिकडे राहत असल्यामुळे जास्त इकडे योग येत नाही. पण आमच्या सोयरेसारी इथंच आहे एकदम जवळ, तिथंच गाव देशमुख आमचे नातेवाईक आहे. पाचपन्नास गाव पिंपरीला या साऱ्या भागात आमचे सोयरे आहेत. खूप वेळा मी या भागात येतो पण कीर्तना करता येत नाही, असा सहज कार्यक्रमा करता लग्नाव्या करता येतो. पण आज आल्यावर समाधान वाटलं मला. छोट्यासं गाव, एवढा मोठा समाज, देव मला भेटत असतो. देवाला भेटलं की सांगेल देवा कोरोना कुठेही नाही पण माटकता नको म्हणून. लोक सेवाधारी आहे, अशीच परमात्म्याने सेवा करून घ्यावी. तुमचे पोरं, तुमचे ज्यांचं मला सारखा फोन यायचा, आमचा प्रशांत, त्याचे मित्र, काही छोटे छोटे मुलं हे कार्यक्रम करतात. आपल्या भागाचं वैभव आहे. कितीही झालं तरी मी विदर्भातला आहे, माझं विदर्भावर प्रेम आहे, माझं माहेर आहे, माझा जन्म इथला आहे. त्यामुळे वाटतेच ना आपल्याला आपल्या भागातसुद्धा फार सुंदर आहे हे वैभव. आम्ही रात्रंदिवस फिरत राहतो पण आपल्या भागातलं जेवण, आपल्या भागातलं राहणं, आपल्या भागातलं हे जे आहे हे कुठंच नाही आहे असं आहे. आपल्या भागातली पुरणाची पोळी, तिकडची पुरणाची पोळी तुम्हाला माहीत नाही, झटका मारला की परदे अकोल्यात पुरणशा गावात. आज सकाळी तिथं खाल्ली पुरणपोळी, आमटीन दामटी काळी काळी किट मुळाचं पाणी करंडरण हान वगैरे आमटी. पण विदर्भातला आपल्या सगळ्या खातं सुप्र स्पष्ट असं आहे. त्यामुळे पण असं आहे तिकडे राहावं लागतं कीर्तन करणं म्हणून असं आहे. आपल्या भागातलं जेवण तर रामकृष्ण, तिकडचं वरण जर वाढलं तर चाललं या पत्रावर त्या रामराम रामराम रामराम. आपल्याकडचं आदळ वरण, त्यांचं वरण जोडच चष्माला चाललं रामराम केव्हा आले रामराम केव्हा आले चाललं हात पाकडे झालं. पण राहावं लागते, खावं लागते, पटत नाही कारण की इकडची सवय झाली आहे. परंतु आधीपासून तिकडे राहत असल्यामुळे सर्व त्या भागात राहतो. पण समाधान वाटलं मुलांनी हा सप्ताह केला, असा आज लक्ष्मणगिरी महाराजांनी तुमच्यावर आशीर्वाद ठेवावा, असंच परंपरेने करून घ्यावं, असंच तुम्ही आयुष्यभर महाराजाच्या पायाची सेवा करावी. आमची गायक मंडळी सुंदर आहे. आता आपली वेळ जास्त होऊन गेली, रोजचे रोजचे कीर्तन आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेता नकोराचा तुका म्हणे उगेची राहा होईल सहज पहा. आले देवाची या मना तेथे कोणाचे चाले ना. विठ्ठल जय जय विठ्ठल ओ लक्ष्मण नमो Oh.
We'll be right back.